नमस्कार, ही माझी विद्यार्थिनी दुर्गा सदाशिव जाधव. तुम्ही बघू शकता ती कशा पद्धतीने नाराज झालेली आहे, ज्या पद्धतीने आज तिच्यावर अन्याय झालेला आहे की ती तालुक्यावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर आली परंतु तिला स्पर्धेपासून वंचित ठेवण्यात आलं. खरं तर सांगण्याची ही खंत आहे, ही शोकांतिका आहे की आपले अधिकारी अशा पद्धतीने वागू शकतात की जपानसारख्या देशामध्ये एखाद्या विद्यार्थिनीसाठी तेथील सरकार शासन हे स्वतंत्र रेल्वे चालवू शकतं एका विद्यार्थिनीसाठी, आणि आपल्या भारत देशामध्ये एका दिव्यांग विद्यार्थिनीवर अशा पद्धतीचा अन्याय होतो आहे आणि अधिकारी वर्ग तिच्या शिक्षकांना धमकवण्याचं, तिचं चौकशी लावण्याची दमदाटी करत आहेत, हे कोणत्या कायद्यात बसतं हे मला न कळण्याजोगं आहे. आणि आजचा विषय सांगावासा असं वाटतं की जेव्हा आम्ही नाशिक रोड स्टेशनवरून इथं पंचवटीला येत होतो, ज्या रिक्षात आम्ही बसलो त्या रिक्षा चालक काकांनी अक्षरशः आम्ही जेव्हा परिस्थिती सांगितली की आम्हाला लवकर पोहोचायचं आहे, अर्धा तास लेट झालो आहे, त्यांनी वेळेची तमा न बाळगता अक्षरशः ट्रॅफिकचे दोन सिग्नल तोडले की ही विद्यार्थिनी स्पर्धेपासून वंचित राहू नये. की एक अडाणी माणूस बिचारा रिक्षा चालक जे समजून घेत आहेत तिची भूमिका, पण हे सुशिक्षित सुसंस्कृत असलेले अधिकारी वर्गावर बसलेले जर हे अधिकारी जर समजून घेत नसतील तर यांच्यापेक्षा ते अडाणी रिक्षा चालक चांगले असं तरी मला वाटतं. मग नक्कीच आता तुम्ही समजा माणूस की कोणामध्ये आहे आणि कुठेतरी नियमावली शिथिल करावी लागते की नाही लागते याचा प्रश्नही माझा तुम्हाला सर्वांना आहे. बघा आपणास काय वाटतं. आणि नक्कीच हा व्हिडिओ आहे ना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री व त्याचप्रमाणे शिक्षणमंत्री यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि आदरणीय बच्चू व कडू यांच्यापर्यंतसुद्धा व्हिडिओ पोचावा अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि पत्रकार बंधू यांनासुद्धा विनंती की त्यांनीसुद्धा हा विषय नक्कीच आपल्या न्यूज चॅनलवर वृत्तपत्रातनं झळकावा, कारण त्याशिवाय या विद्यार्थिनीला न्याय मिळणार नाही. माझ्यावर काय कारवाई करायची ती खुशाल करा म्हणावं, कारण सत्यासाठी मरण आलं तरी चालेल, नोकरी काय चीज आहे, या मताचा मी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.